आसाम आणि एकूणच ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकार आसाम सरकार आणि उल्फा म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या संघटनेदरम्यान उद्या त्रिपक्षीय करार होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा करार होईल आसाममध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे